लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडतंय. महाराष्ट्रातल्या 11 जागांवर मतदान होणार आहे. यातल्या 6 लढती अतिशय चुरशीच्या मानल्या जात आहेत. बीड, पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, रावेर आणि अहमदनगरमध्ये कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली. तर लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात कशी लढत असणार आहे पाहूया. कोणकोणत्या आहेत या बिग फाईट? नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी आमने सामने आहेत. जळगावातनं भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार हे मैदानात आहेत. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील, तर जालन्यातनं भाजपाकडनं रावसाहेब दानवे आणि काँग्रेसकडनं कल्याण काळे अशी लढाई पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी सामना आहे. शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि MIMकडनं इम्तियाज जली. तर मावळमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. पुण्यामध्येही तिरंगी लढत पाहायला मिळते. भाजपकडनं मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडनं रवींद्र धनगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडनं वसंत मोरे असा तिरंगी सामना इकडे असेल. तर शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं शिवाजीराव आढळराव आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अमोल कोल्हे असा सामना पाहायला मिळेल. अहमदनगरमध्ये भाजपकडनं सुजय विखे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके असा मुकाबला असेल. तर शिर्डीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं भाऊसाहेब बागचौरे हे एकमेकांविरोधात मैदानात आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपकडून आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं बजरंग सोनावणे अशी लढाई पाहायला मिळेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.